तुमच्यासमोर त्या ठिकाणी मान्य करतो, परंतु सुरुवातीलाच आमच्याकडनं हे निर्णय झाले असते जे एकंदरीतच सगळ्यांच्या भल्याचे, पण त्यावेळेस कोरोना असल्यामुळे आर्थिक परिस्थिती सगळीच जगाचीच अडचणीमध्ये होती, आपल्या देशाची पण अडचणीत होती आणि तशी आपल्या महाराष्ट्राची पण होती. तिथं कुठं फार नवीन प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून थोडंसं 2 वर्षाच्या करता आम्ही समोरून घेतलं. नंतर मात्र ह्या संदर्भात आता बक्षीस समितीचं कालच्या कॅबिनेटला त्यांनी मान्य केलं 250 कोटीचा भार वर्षभराचा, त्याच्याबद्दलचे माझ्याचकडनं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि त्या अंतिम करायच्या होत्या, पण मधल्या काळामध्ये कोरोनाच्यामुळे आम्ही ते थोडं थांबवलेलं होतं, ही फॅक्ट आहे. सरकारने ठरवल्यानंतर सरकार काही पण करू शकतो. मी मगाशी सांगितलं ना त्या संदर्भात की इन्क्वायरी कुणाची करण्याचा इन्क्वायरी एजन्सीला अधिकार आहे, तो कायद्याने मिळालेला आहे, घटनेने दिलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांना सहकार्य करणं हे प्रत्येकाचं काम आहे. परंतु ते करत असताना ठराविकच लोकांना डोळ्यासमोर ठेवून, ठराविक पक्षाच्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं जर कोणी काही करत असेल तर ते योग्य नाही असं माझं नाही, त्याच्यात मी नाही म्हटलं. ते आता मी जी प्रेसनी मुश्रीफ साहेबांनी घेतली त्याच्यात त्यांनी क्वेश्चन मार्क केला की ह्याचा काही संबंध आहे का, त्याचाही विचार केला गेला पाहिजे असं त्यांच्या बोलत होत्या. पत्रकार मित्रांनो, तुम्ही काही दूधखुळे नाहीये, आपल्याला सगळं माहिती असतं. तुम्ही साधारण बातमीवर बातमीच्या वासावर समजू शकता की ह्याच्या मागे काय आहे नक्की, हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परत आमच्या तोंडून वदून घेण्याचं तसं काही कारण नाही. त्या सरकारमधल्यांनी कुणी काय नाराजी आहे का नाही हा आम्हाला विचार करण्याचाही कारण नाही. आणि माझा प्रश्न असा की ह्या नाराज आमदारांमुळे अजून काही प्रश्न निर्माण होऊ शकतात का सरकारसाठी? मला जोपर्यंत कुठला प्रश्न निर्माण झालेला नाही तोपर्यंत अशा बद्दलचं वक्तव्य करणं मला उचित वाटत नाही. दादा, काल नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका काँग्रेसने सोबळा लढवत असं सगळ्यांनी सुरू केलं. कुठलाही पक्ष असेल, तुमचा उद्या कुठला पक्ष असेल, आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या करता, हुरूप येण्याच्या करता तसं बोलावं लागतं. नाहीतर तुम्ही जर म्हणला की आत्ताच आम्ही असं असं करणार आहे आणि एवढेच मतदारसंघ लढणार आहेत, तर बाकीच्या मतदारसंघातले लोक म्हणतील की आम्हाला काय फक्त सतरंजा उचलायला ठेवलं का, असं बोलायचं असतं. शेवटी कसं आहे, काँग्रेसचे निर्णय फायनल कोण घेणार आहे? सोनिया गांधी किंवा आता खरगेसाई, बरोबर आहे? राष्ट्रवादीचं कोण घेणार आहे? सर्वोच्च नेते पवारसाहेब. आणि शिवसेनेचं कोण घेणार आहे? उद्धव ठाकरे साहेब. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही किती काही सांगण्याचा प्रयत्न केला तर सर्वोच्च व्यक्ती ह्या 3 पक्षाच्या तेच आहेत आणि ते निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी त्या त्या पक्षाच्या सगळ्या प्रांताध्यक्षांनी, कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी करणं प्रत्येकाचं काम असतं. पण नुसतं तसंही करून चालत नाही, असंही थोडंसं बोलावं लागतं. आता उद्याच्याला बोलत असताना आम्ही राष्ट्रवादीचं मेळावा जर घेतला तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करण्याच्या करता सगळ्यांनी अतिशय कष्ट घेऊन कामाला लागा, आपल्याला उद्याच्या काळात सगळ्या जागा लढवायच्या, असं जरी आपण म्हणलो तर आपण लढू शकतो का? खरंच जागा लढवण्यासारखी आज महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्यांची तयारी आहे का? प्रत्येकाचे काही प्लस पॉईंट आहेत, काही मायनस पॉईंट आहेत. काही काहींनी जागा लढवायचं ठरवलं तरी त्यांची डिपॉझिट जातील. आता माझ्या बारामतीत नाही, मागच्या वेळेस भाजपचं डिपॉझिट गेलंच ना, केंद्रात सत्तेवर होता, राज्यामध्ये सत्तेवर होता ना, असं असतं. शेवटी लोकशाही आहे, लोकांच्या मनात जे येईल, जसं त्यांचं डिपॉझिट गेलं तसं आमचंही काही ठिकाणी डिपॉझिट गेलं, तसं
आपल्या इतरही पक्षांचे लेन का माझा रोग सर्व राजकीय पक्षातले जे नेतेगण किंवा प्रवक्ते किंवा काही मान्यवर पक्षाच्या वतीनं आपली भूमिका मांडत असताना ते त्या पक्षाचे आमदार असतील तर नुसते आमदार म्हणून नाही शेवटी त्याचा पक्षाशी संबंध येतो अशा सगळ्याच राजकीय पक्षाच्या संदर्भातला तो शब्द आहे त्याच्यात जर माझ्या पक्षाचं कुणी वाचाळवीर असेल तर त्यालाही मी काही मागे सोडणार नाहीये तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे माझं मत असं आहे की आज राज्यातले महत्वाचे प्रश्न काय आणि रोज आपण काय हे काय म्हणतात ते काय म्हणतात कोण कोणाला सासू म्हणतंय कोण कोणाला सून म्हणतंय कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय काय चाललंय मला तर काही म्हणजे तुम्हालाही पत्रकार म्हणून ते पटतं का एक जबाबदार नागरिक या नात्याने आपल्याच सद्विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही विचार करा ना की हे कितपत योग्य आहे नाही लोकांना हे आवडत आणि तेच 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 काही काही केंद्रामध्ये बसणारे मंत्री देखील आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही अरे असं कसं चालेल आपल्याला सगळ्यांना सगळीकडे फिरण्याचा कायद्याने नियमाने संविधानाने जो अधिकार दिलाय तसा तर फिरता येईल फक्त आपण कुणाच्या तरी भावना भडकवल्या आणि त्याच्यातनं जातीय दंगल जर उसळणार असेल त्याच्यातनं काही वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होणार असेल कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार असेल तर त्याही बद्दलचे काही नियम आहेत त्या नियमाचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे मी माझी भूमिका मांडत असताना माझी भूमिका 100% लोकांना पटेल असा माझा दावा कधीच नाही परंतु मी कुठेही भूमिका मांडत असताना कुणाचा महापुरुषांचा अपमान केलेला नाही म्हणजे अपमान केलेले पक्षाचे लोक त्या ठिकाणी अपमान करण्याचं काम करतात आणि मी माझी भूमिका मांडल्यानंतर मला माफी मागा म्हणून सांगतात अरे हे कुठला न्याय माझा कुठला शब्द त्याच्यामध्ये असा होता की ज्याच्यात मी माफी मागण्याची गरज होती ते मला सांगा राज्यपाल चंद्रकांतदादा पाटील किंवा इतर भाजपचे नेते इतकं गंभीर वक्तव्य करतात त्याची दखल त्यांची वस्तू घेत नाही उलट तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही असं एक वक्तव्य केलं की जे फारसाचं नाव घेण्यासारखं नाही असं का होतं की ते बेदखल करायचं आणि अशा गोष्टीवर अधिक दखल मुद्दाम मधल्या काळामध्ये त्यांच्या गव्हर्नर साहेब त्याच्यानंतर चंद्रकांतदादा पाटील त्याच्यानंतर मंगलप्रसाद लोढा त्याच्यानंतर दोन तीन MLA MLC यांनी जी वक्तव्य केलेली होती ह्या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भात त्यांनी सातत्याने महापुरुषांचा अवमान केलेला होता बेताल वक्तव्य केलेली होती त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर